मित्रांनो, कशा आहात मजेत ना? आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरी लेपीचं मच्छीचं कालवण. आता ते माझं शिजत आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघा. आई आता आमची लेपीची साल काढते. लेपीची साल मला तर काही जमत नाही काढायला, ऐकून मी शिकून घेतो आहे. त्याची वरची आई साल काढून घेते, त्याला व्यवस्थित सोडून घ्यावी लागते. त्यांना मला वाटतं खवले असतात, हां थोडेसे खवले असतात. आता ती सोलून घेते आई आहे. सोललेली मी त्या ताटात ठेवली आहे. ही बघा कशी दिसते, सोलून झाला अशी दिसते. नाही तर ती लालसर कलरची दिसते ती. आई तिकडे मच्छी सुटी करेपर्यंत इकडे चला. आपलं वाटप पण तयार झालं आहे, त्यामुळे वाटप तयार रेडी करून ठेवलं आपण सारासाठी. एकदम तयार आहे. आता ते आता आईची मच्छी सुटी करून झाली की मग आपण ते वाटपात मच्छी सोडायची. सोडू घेणार ते मोठे नाहीत. नाही मोठे केवढी तरी असतात. मोठे असतात हो, गावी आणले नाही एकदम मोठे. बारके साल न काढताच तो हे करतो, कापून देऊ. म्हणून म्हटलं तू नको कापू, मी कापू घेऊ जाऊन. आम्ही घरी कापतो. मग आम्ही वाटप आपलं मिक्सर वाटलेलं टोपात टाकतो. ह्याच्यामध्ये धने आपली तिरपळ टाकली आहे. धने, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, आलं आहे, लसूण, पुदिना. जर आवडत असेल तर पुदिना पण टाकलं. आपल्याला अवेलेबल होतं, आम्ही पुदिना पण टाकला. आता आपण कोकमची पाण्यात कोकम मिसळ्याची भिजवली आहेत, ती आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण. सारामध्ये सारामध्ये ती टाकून घेतली. त्याचा आता ढवळूया. साखर लावायला मस्त होती. उपमा आधी घरी बनवली मस्त कडरपणे आणि मस्त आंबट शिवाय लागतात ती. चांगलं झालं आहे आणि यांची करते. आता थोडा कड आला की त्याच्यामध्ये मासे सोडायचे. आता आता आपण ह्या लेपी या कापून केल्या, त्या आपण सारामध्ये सोडून घेऊया. कमी घेऊया म्हणून सोडून घेऊया. हे राहिले सगळे व्यवस्थित सारात घातले की आणखी 5 मिनिटं ठेवलं की शिजून येणार. आता 5 मिनिटं तेवढेशी तर कसे झालं. आता हे 5 मिनिटं शिजून तयार होईल. आपल्या आता लेपी तयार होती. कड आलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायला पाहिजे. तुम्ही इथं मीठ घाल त्याच्यामध्ये. आणि थोडंसं इथं मीठ घालून घ्या. चवीपुरतं तुम्हाला जसं लागेल तसं चवीपुरतं आपलं मीठ घालून घ्या. त्याच्यामध्ये होत आले पाणी आपलं थोडंसं ढवून झालं. तयार होत आले. वा सुगंध तर एकदम अप्रतिम आला. खिडकीवर येऊन बसला, वाट बघता पाहलो. ही मच्छी आता मी तळण्यासाठी काढली आहे. आणि हा जो आहे आमच्या घरचा आगळ आहे रतांब्यांचा, जो मच्छी तळण्यासाठी आता मी वापरत आहे. त्याला चांगला असा ढवळून हलवून घेतो आहे.
म्हणजे तो मिक्स होईल आणि त्याचं जाडसर तर खाली आलो आणि कलर बघायचा बघा आगळाला मस्त लाल लाल पडाक आहे. हां आम्ही स्वतः तयार केला आगळ आहे पण त्याला हा गेल्या वर्षी बनवलेला आहे मी. त्याला आंबटपणा तर एकदम जबरदस्त आहे विचार सोयी नाही. आता त्याच्यामध्ये आगळ झाल्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतो आहे म्हणजे तुम्हाला जेवढी लागेल तेवढी हळद त्यामध्ये टाकून घ्या. तर त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट मिरची पावडर किंवा त्या मालवणी मसाला टाकू शकता. मी हा मालवणी मसाला आमचा जो घरी बनवला आहे तो मालवणी मसाला टाकतो आहे. त्यात चवीपुरतं आता बारीक मीठ टाकून घ्यायचं आपण. आणि बारीक मीठ झालं की माशांना मॅरिनेशन होण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्यायचं. आता आपलं मीठ टाकून झालं आहे. आता मीठ टाकून झालं की सर्व मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं. लेपींना मस्त त्याच्यामध्ये एकजीव करायचं आणि त्यांना मॅरिनेशन मी 1 ते 1.5 तासाचा असं ठेवणं बघू. नाही तर मग संध्याकाळी सर्व तळायला लागेल ना. आता जे वेळ मात आता तळणं नाही तर मग संध्याकाळी तळणं. आपट आले तेव्हा आमच्या खिडकी देऊन बसतो. हा लागले खायला आमच्या ना मित्रांनो. आता टेस्ट करून बघूया आपण कसं आलं आपलं लेप. लेप कशी आली आहे बघूया ना कशी लागते. टेस्टी आहे खाऊन कशी लागते ती बघूया लेप आपण. आमच्या आई मला जाऊ असून साधारण जेवायला आता तर मी जेवण घेतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला ते भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओ.